वाळूज परिसरात बिबटे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा बिबट्या असून तो कांडेचोर नावाचा प्राणी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. वाळूज परिसरातील एकलेहरा, नांदेडा, आंबेगाव, आंबेलोहळ आणि कासोडा या भागात गेल्या महिन्याभरापासून बिबटे असल्याची ओरड काही प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांतून केली जात होती. या परिसरात बिबटे असल्याच्या अफवेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा प्राणी बिबट्या नसल्याचे समोर येताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 30 सप्टेंबर रोजी सकाळी कासोडा शिवारात गोकुळ नवले यांच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी मृत अवस्थेत आढळून आल्याने शिवारातील वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र हा प्राणी बिबट्या नसून तो कांडेचोर म्हणजेच मांजराच्या जातीचा उदमांजर नावाचा प्राणी असल्याचं तपासात निष्पन्न झाले. या प्राण्याच्या मृत्यूमुळे या भागात बिबट्या मारला असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.